वेदांत नामाची वेदांताची पार्श्वभूमी सांगतात काय असं आहे बघा. महाराजांच्या वाक्यापासून सुरुवात करतो. महाराज वेदांतच बोलत, कृतकोटींचं वाक्य मी ऐकलेलं सांगतो आपल्याला. नाशिकला होते आम्ही, दर्शनाला गेलो होतो, तेव्हा म्हणाले अगदी शेतकरी आला, साध्या बायका पुरुष आले तर महाराज बोलत. त्यावेळेला असं वाटत की हे किती व्यवहारी बोलत आहेत, पण संध्याकाळी महाराज निजल्यानंतर मी जेव्हा शांत बसे आणि महाराज काय बोलले याचं चिंतन करी, त्यावेळेला सगळा वेदांत बोलत होते असं ध्यानात येई म्हणाले. बरं, असं कुर्तकोटी, आणि कुर्तकोटी अलीकडच्या काळामध्ये महाप्रसिद्ध वेदांती म्हणून होते, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा महाराजांचं एक वाक्य असं आहे, महाराज म्हणाले आपला देह हे आपलं रूप आहे आणि आपला मी हा आपलं स्वरूप आहे. हे महाराजांचं वाक्य, देह हे आपलं रूप आहे आणि आपला मी हे आपलं स्वरूप आहे. आणि पुढे म्हणाले रूप बदलेल, स्वरूप बदलणार नाही. बरं का, याच्या आधारावर सांगतो आपल्याला. आता रूप आणि स्वरूप यात फरक काय, तर त्यांनी सांगितलं रूप बदलेल. आता मी उदाहरण सांगतो आपल्याला. समजा आपण एका बाळणपणाच्या दवाखान्यात गेलात, गायना कॉलेजमध्ये, आणि तिथे एक 10-12 बायका बाळण झालेल्या आहेत. प्रत्येक बाईला एक एक मूल आहे असं समजा आपण. प्रत्येक बाई आई आहे ना, प्रत्येक बाई आई आहे. या 10-12 बायकांच्या पैकी प्रत्येक बाई आई झालेली आहे. एक आहे गाडी काळी बाई, एक आहे गोरी बाई, एक आहे श्रीमंताची बाई, एक आहे गरीबाची बाई, एक या धर्माची एक त्या धर्माची आहे. रूपामध्ये सगळा फरक आहे. आईपणात फरक आहे का? आईपणात फरक नाही. म्हणजे रूप निराळी आहेत पण स्वरूप एक आहे. आणखी घ्या, समजा एक राजकीय सभा आहे आणि ती अशी आहे की त्याच्यामध्ये 5-6 पार्टीचे लोक एके ठिकाणी आलेले आहे. हा या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, आणि प्रत्येक पार्टीचा ड्रेस निराळा आहे, कपडे निराळे आहेत. तर प्रत्येक पार्टीचं हे निराळं जरी असलं तरी राजकीय म्हणून जे आहे ते एकच आहे. प्रत्येक पार्टी राजकीय पार्टीच आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. समजा एक हे इथ्या दुकामध्ये महाराजांचे 10-12 फोटो ठेवलेले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये महाराजांची बैठक निराळी, महाराजांचे कपडे निराळे, महाराजांचं आसन निराळ, सगळं निराळ आहे. पण सगळ्या फोटोत महाराज आहेत ना, म्हणजे रूप निराळी पण महाराज एकच आहेत, होय ना? तसं आपले माणसांच्या सगळ्यांचे देह निराळे आहेत. स्त्रीचा पुरुषाचा लहान मोठा सगळे निराळे आहेत, पण प्रत्येकाची माणुसकी एकच आहे ना, प्रत्येक माणूसच आहे. तर मी हा जो देहानं आहे हा निराळा असेल, पण माझी माणुसकी जे आहे, माझं स्वरूप आहे, ते बदलणार नाही, ते एक आहे. बर, आणखी आता एक पाऊल पुढे. हा जो मी आहे हा कसा आहे? उपनिषदामध्ये मंत्र आहे द्वा सुपर्णा सयुजा सखाया. बरं का, म्हणजे म्हणाले हा हे जे विश्व आहे या विश्वावरती दोन पक्षी आहेत. कसे आहेत? सुपर्णा, चांगल्या पंखाचे आहेत. दोन पक्षी आहेत आणि ते सखे आहेत, एकमेकांचे मित्र आहेत. म्हणजे ईश्वर आणि जीव हे दोन ते पक्षी आहेत. म्हणजे जीव हा पक्षी आहे, याचा अर्थ असा की ईश्वरासारखा आहे तो. जे नियम ईश्वराला लागू तेच नियम जीवाला, कारण पक्षी आहेत दोन्ही. बायबलमध्ये वाक्य आहे गॉड क्रिएटेड मॅन इन हिज ओन इमेज. देवानं मनुष्य निर्माण केला तो आपल्यासारखा केला, होय ना? म्हणजे माणसाला जे लागू आहे ते ईश्वराला लागू असलं पाहिजे.
आता मी सांगितलं स्वरूप माणसाचं हे कायम आहे, हा मी जो आहे हा कायम आहे माणसामधला, हा बदलत नाही. अहो साधी गोष्ट आहे, तुम्हाला कल्पना आहे ना मी कसं कायम आहे सांगतो. समजा एखाद्या बाईला बाधा आहे, म्हणजे पिशाच्या बाधा, हे असतं बरं का हे खरं. आता तुम्ही म्हणाल बा हे काय, अहो युरोपियन लोकांनी याच्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत, म्हणजे याला ॲबनॉर्मल सायकॉलॉजी असं म्हणतात बरं का. प्रत्यक्ष त्यांनी प्रयोग करून पाहून लिहिलेले तेव्हा त्या बाधेमध्ये ती बाई आहे आणि एक पुरुष पिशाच तिला लागलेला आहे. तुम्ही विचारा तू कोण आहेस, मी अमका अमका आहे म्हणतो, म्हणजे त्याचा जो देह आहे तो गेलेला असतो पण मी असतो आणि तो बदलत नाही, ते त्याचं स्वरूप कायम असतं बघा. म्हणजे इतका मी कायम आहे, तर हा जो मी आहे याचा स्वभाव काय. मी सांगितलं आत्ता आपल्याला दोन पक्षी म्हटल्यानंतर माझा जो स्वभाव आहे तसा ईश्वराचा स्वभाव असला पाहिजे. बर, एकदा काय झालं, एका बाईला चार मुलगे होते, त्यातला वयाचे निर्णय असणार, ते चारही जण झोपलेले होते, त्यांचे चेहरे निराळेच असणार, सगळे सारखे कसे असणार, काळे गोरे, काही चांगल्या नाकाचे काही चांगल्या नाकाचे नाही असे असे निजलेले होते. एक मनुष्य आला, त्याला त्यातल्या एका मुलाला उठवायचं होतं, तेव्हा आला म्हणाला अरे सरळ नाकाच्या उठ, अरे बीए झालेला आहे तो उठ, अरे तू आमच्या नोकरीदार आहेस तो उठ, उठेल तो, अरे नारायण उठ, नारायण म्हणलं की तो जागा झाला. याचा अर्थ काय, गाढ झोपेमध्ये त्याला त्या नावाची आठवण आहे. म्हणजे आणखी काय, जन्माला आला तेव्हा काय नारायण नव्हता, आम्ही त्याला नारायण नाव दिलं म्हणजे उष्णच आहे ना, ते काही नैसर्गिक नव्हे, कृत्रिम आहे, मॅन मेड, माणसाने दिलेलं आहे. असं माणसाने दिलेलं त्याला नाव ते इतकं खोल खोल गेलं की तिन्ही अवस्थामध्ये ते कायम झालं, जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, गाढ झोपेमध्ये नामाची जाणीव आहे, नामाचं भान आहे, आम्ही दिलेलं नावाचं भान आहे. जर या माणसाच्या मीला आम्ही दिलेले नाव तिन्ही अवस्थामध्ये तादात्म्य पावतं, तर भगवंताला दिलेलं नाव त्याच्याशी नाही का तादात्म्य पावणार. म्हणून ते स्वामी रामदास म्हणतात नेम इज गॉड. पण महाराजांचं एक फार छान हे आहे, नामाने देव कसा जागा होतो म्हणाले, तर जाग आधी महाराजांचं मग सांगतो हा त्यांचं वाक्य, पण जाग करण्याचे प्रकार सांगतो. अगदी मी विनोदाने बोलतोय बरं, कुणी रागावू नये. समजा एक मनुष्य निजलाय, त्याला जाग करायला एक मार्ग ताशा असतो ना, ताशा वाजंत्रीचा, तो ताशा आणला आणि वाजवला जागा होईल की नाही का, हा एक मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे एक गवई आहे, ते असं आहेत एक दोन पद, एक तुलसीदासांचं पद आहे, जागिये रघुनाथ कुवर पंछी बन बोले, बरं का. तसंच कृष्णाला जागण्याचं हे, रामाला जाग करण्याचं, तसं कृष्णाला जाग करण्याचं एक पद आहे, जागो मोहन प्यारे, बरं का. समजा एक गवई आहे, क्षमा करा म्हणताना अगदी गमतीनं सांगतोय मी, आणि उत्तम गवई आहे, आवाज व्यास खडा आहे, शिकलेला आहे चांगलं शास्त्रीय, आणि कृष्ण निजलेला आहे आणि तो गायला लागला जागो मोहन प्यारे, भैरव राग सकाळचा, आणि जो तानाचा सपाटा सुरू केला त्यांनी, कृष्ण म्हणेल बा जागा होतो तुझं गाणं थांबव नाही का, नाही का, कडक तानांचा सपाटा लावल्यावर तो म्हणेल बाबा पुरे. हा एक प्रकार. तिसरा जाग करण्याचा प्रकार, अलार्म लावायचा, घड्याळाला अलार्म लावायचा, नाही का. अलार्म मध्ये फरक असतो, एक अलार्म साधा, आपल्याला घड्याळाला साधा अलार्म असतो, एखादा तो वाजून जातो जागा होईल नाही,
पण एक प्रकार घड्याळांचं असं आहे त्यात संगीत असतं. तुम्ही बघा ते वाजतं म्हणजे संगीत वाजतं नाही का नवीन घड्याळामध्ये. तर ज्ञानमार्ग योगमार्ग हे ताशे किंवा हे सपाटा म्हणजे तानांचा सपाटा लावण्यासारखे आहे. भगवंताचं नाम म्हणजे संगीत अलार्म आहे. त्या संगीत अलार्माने भगवंत जागा होत नाही असं म्हणतो मी. पण महाराजांचं दृष्टांत छान आहे. महाराज म्हणाले एक मोठा डॉक्टर होता, फार काम व्हायचं त्याला. मग रात्री आल्यानंतर तो निघायचा, गाढ झोप लागायची. तेव्हा म्हणाले त्याला जागं कसं करायचं, तर त्याच्या खोलीमध्ये एक इलेक्ट्रिक घंटा बसवलेली होती म्हणा त्याच्या उशाशी. तर त्याला जागं करायला दार बी ठोकायला नको, त्या घंटेचं बटन दाबलं घंटी वाजली की डॉक्टर जागा व्हायचा. तसं भगवंताचं नाव आहे म्हणाले. आ पण आपलं होतंय काय, कनेक्शनच नाही आहे. घंटी दाबलं आपण इकडे, तिकडे कनेक्शन नाही आहे. घंटी वाजतच नाही, त्याला काय करायचं सांगा. म्हणून काल मी जे म्हणलं, नाम जिवंत पाहिजे, त्यामध्ये आपली भावना ओतली पाहिजे, तर तो जागा होईल न. अहो जागाच आहे, असं काय करता, आपण निजलेलो आहोत तो जागाच आहे खरे, तो कसा निजेल. पण घंटी वाजत नाही, त्याला काय करायची. म्हणून जसं आपण आपल्या नामाशी तादात्म्य होतो, दोन पक्षी आहेत, हा आपला स्वभाव तसं त्याचा स्वभाव, तसं तो नामापासून वेगळं राहू शकणार नाही बरं का. तेव्हा त्याच्या नावाने तो जागा होतो याचा अर्थ असा की आपलं त्या नामावरती खरं प्रेम राहिलं, आपण खऱ्या तळमळीनं त्याला हाक मारली तर तो आल्याशिवाय राहणारच नाही यात शंका नाही. हे त्याचा अर्थ आहे, हे नामाचं खरं महत्त्व आहे. यालाच ओंकार असं म्हणतात बरं का. ईश्वर ओंकारापासून निराळा राहू शकत नाही. आणखी एक त्यात थोडंसं हे वेदांताचं काय आहे, परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे तो आहेच, आणि चिन्मय आहे आनंद स्वरूप आहे. तर जिवंत असल्यामुळे तो स्फुरतो आहे, सारखा स्फुरण आहे, सारखं स्फुरण आहे त्यामध्ये. त्याला की नाही आपल्याकडे वेदांतामध्ये अर्णवाची उपमा, अर्णव म्हणजे समुद्र. तर समुद्रामध्ये सारखं लहरी येत असतात, सारखं लहरी येत असतात. हे जसं समुद्राची अवस्था, तशी परमात्मा स्वरूप हे जिवंत असल्यामुळे त्यावर सारखं स्फुरण येत आहे. एक ज्ञानाचं स्फुरण येत आहे, एक प्रेमाचं स्फुरण येत आहे. आनंद म्हणजे प्रेमाचं स्फुरण. तर स्फुरण येतच जातं, स्फुरण येतच जातं. पण त्या स्फुरणाला, विशेषत आनंदाच्या स्फुरणाला, प्रेमाच्या स्फुरणाला आज थोडंसं शाश्वतपणा आला, थोडं जागृती आली, थोडं घनत्व आलं, म्हणजे तो ओंकार बनतो. म्हणजे महाराजांचं फार सुंदर शब्द आहे, तुमचा आमचा जसा हुंकार हुंकार हुं हुं, तसं भगवंताचा ओंकार म्हणजे नाम आहे आणि ते ओम आहे. वा म्हणजे मी नाम घेत असताना त्याचा हुंकार आहे तो, तो हुं हुं म्हणतोय, म्हणजे तुमच्या नामाला तो मान्यता देतोय, तो ऐकतोय. काय सांगावं, काय महाराज बोलत असेल. वारे वा अरे स्वा, आत्मज्ञान स्फुरत सारखं ते काय, त्यांना काय शिकावं का लागतं कुठे, आतून तो परमात्माच बोलतो बघा. म्हणजे मी नाम घेत असताना भगवंताची संमती पदोपदी पदोपदी आहे की बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. आता आणखी एक त्यातलं सांगतो आपल्याला. एक युरोपियन साधू होऊन गेला, सेंट फ्रान्सिस. हे दोन सेंट फ्रान्सिस आहेत, एक सेंट फ्रान्सिस ऑफ एसिसी, हा इटालियन होता. त्याचं एक पुस्तक आहे लिटिल फ्लॉवर्स ऑफ सेंट फ्रान्सिस म्हणून, फार प्रसिद्ध. त्याची अवस्था अशी होती, 13व्या शतकात होऊन गेला तो, श्री जीझसचं हे करीत असे, ध्यान करीत असे. तर जीझसच्या चरित्रामध्ये त्याला शेवटी क्रॉसवर ठोकला, होय ना, त्याचं तो ध्यान करीत असे. त्याला एक स्पेशल शब्द आहे, त्याला पॅशन ऑफ ख्राईस्ट असं म्हणतात, पॅशन ऑफ ख्राईस्ट. त्याचं तो ध्यान करीत असे, तर त्या ध्यानामध्ये तो इतका तन्मय होत होता
की त्याच्या अंगावरती क्रॉस यायचे सगळे आणि त्यातून रक्त यायला लागायचं. याला स्टिग्मटायझेशन असं नाव आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, स्टिग्मॅटा. बरं का? की संबंध अंग भरते यायचं, तो भाव आला की आणि मग दोन तीन दिवसांनी मावळायचा. हा सेंट फ्रान्सिस. मध्येच सांगतो आपल्याला, आपल्याकडे मी एकदा सांगितलंय मुंबईला, इकडे बनारसमध्ये कल्याणच्या संतांकामध्ये ही गोष्ट दिलेली आहे. एक काय नाव त्या बाईचं, सिद्धिमाता का? हा बरोबर आहे, बंगालीच होती. त्या बाईची अशी अवस्था होती कल्याण त्या, की ती ओंकाराचं जप करी आणि भाव आला म्हणजे संबंध अंगावर ओंकार उमटायचा तिच्या. बरं झालं हो त्या ग्रस्त आहे सांगणारे, नाही तुम्ही म्हणाल त्याला थापा मारून काहीतरी आपलं नाही. बरं हो, कारण मी तर काही ग्रंथ नाही दाखवायला म्हणा असं नाही, आणि मी त्याशिवाय बोलायचं नाही, त्याचा पुरावा असल्याशिवाय. अंगावरती ओंकार उमटायचा, पित्त उठलं म्हणजे जशा गाठी येतात ना लाल 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 अंगावर, तसं ओंकार अंगावर उमटायचा आणि मग दोन तीन दिवसांनी तो मावळायचा. त्याला ते स्टिग्माटा म्हणतो. हा नाही आहे मी म्हणत आहे, मी दुसरा सेंट फ्रान्सिस म्हणतोय. हा फ्रेंच फ्रान्सिस ऑफ सेल्स हे फ्रान्समध्ये एक गाव आहे तिथला. हा 17व्या शतकामध्ये झालेला. तर तो काय म्हणतो, ईश्वराचं स्मरण याचा अर्थ काय? फार सुरेख आहे. तुम्ही जे ईश्वराचं स्मरण करता म्हणजे नाम घेता, ते जीससचा जप करायत बरं का, त्याचा अर्थ काय? तर ते इंग्लिशमध्ये सांगतो आधी. येस फादर, येस फादर म्हणजे जीसस बरं का, पिता. येस फादर, येस अँड ऑलवेज येस, म्हणजे तू करशील ते बरोबर आहे, त्याला माझा होकार आहे. तू करशील ते बरोबर आहे, त्याला माझा होकार आहे. हे भगवंताच्या स्मरणाचा अर्थ आहे. काय बोल, आपण ध्यानात ठेवा मंत्र. येस फादर, येस ऑलवेज येस, तू करशील तेच बरोबर आहे. आणि नुसतं बरोबर नाही, मी आजन्म बरोबर आहे, मी मरेपर्यंत तू करशील ते बरोबर. वा, हा स्मरणाचा अर्थ आहे. म्हणजे त्याचं स्मरण करीत असताना भगवंताच्या इच्छेमध्ये माझी इच्छा मिसळून जाणं हे नामस्मरणाचं काय आहे. तेव्हा नाम म्हणजे मी जसं माझ्या नामाशी तादात्म्य होतो, अरे भगवंताचं नाम स्फुरण असल्यामुळे ते त्याचे अंगभूत आहे. मला दिलेलं नाव आहे, त्याचं नाम अंगभूत आहे, तो नामस्वरूपच आहे. ते स्फुरण त्याच्यातूनच येतं आणि त्याच्यात जातं ना, म्हणजे तो तद्रूपच आहे, तो वेगळा नाहीच त्यापासून. म्हणून नाम आणि परमात्मा वेगळा नाहीच. तुकाराम महाराजांची फार सुंदर आहे, बरी नामशेंडी धरली आम्ही म्हणाले. एखाद्या माणसाची शेंडी धरली म्हणजे तू कुठे जातो हो, तसं आम्ही तुझी शेंडी धरली आहे म्हणाले. नाही, त्यांनाच अधिकार आहे बरं का घर बोलण्याचा. हा असं आहे, सांगण्याचा हेतू काय की भगवंताच्या नामाचं महत्त्व हे आहे. आता आणखी वेदांत मलाच येत नाही, तर मी कुठला सांगू असो.